हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती आणि अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येकाच्या घरीच हरभऱ्याची भाजी बनविली जाते, तीच कोवळ्या हरभऱ्याची भाजी आज आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून बनवणार आहोत, त्यामुळे या भाजीची चव अजूनच अप्रतिम लागेल. चला तर पाहू त्याची कृती. एक पाव कोवळ्या हरभऱ्याची भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. भाजीमध्ये टाकण्यासाठी लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाजीची चव अजूनच वाढावी त्यासाठी तुम्ही अद्रक व हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा टाकून घेऊ शकता, त्यामुळे भाजीची चव अजूनच छान लागते. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजून ठेवली होती, यामुळे भाजी लवकर शिजते. साधारण 1.5 चमचा बेसन घेतलेला आहे. सर्वप्रथम 1.5 चमचा बेसन कढईमध्ये स्लो गॅसवर भाजायचं आहे. थोडस लालसर होऊ द्यायचं, खूप करपू द्यायचं नाहीये, यामुळे भाजीची चव खूपच छान लागते. आणि आजच्या भाजीमधील सिक्रेट इन्ग्रेडियंट पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. हे बेसन भाजून तयार आहे आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे बेसन स्लो गॅसवरच भाजून घेतलेलं आहे. दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाच्या कॅनमध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ देऊ. गरम झालेल्या तेलामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, जिरे मोहरी दोन्ही तळतळल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करूनच लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायचं आहे. सर्वात महत्वाची टिप म्हणजे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. लसूण छान परतून घेतलेलं आहे. यामध्ये हरभऱ्याची जी भाजी चिरून घेतली ती टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. भाजी तेलात टाकल्यावर सर्व भाजी तेलामध्ये परतून घ्यायची. आमच्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा चालत नाही, त्यामुळे मी इथे टाकलेला नाही आहे. तेलामध्ये लसणासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा टाकल्यावर या भाजीची चव अजूनच अप्रतिम लागते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आणि आपण जी अर्धा तास भिजवून घेतलेल्या मुगाच्या डाळीमधील पाणी काढून मुगाची डाळ भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे. सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मग भाजीवर ताट झाकून ठेवावा आणि एक वाफ आणून घ्यावी. आणि थोड्या वेळानंतर ही भाजी प्लेट काढून हलवून घ्यावी आणि पुन्हा प्लेट झाकून ठेवावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वाफेवर ही भाजी शिजत नसेल, तुमची डाळ करपत असेल, तर त्या भाजीमध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकावं. पुन्हा भाजीवर प्लेट झाकून भाजीमधील डाळ अर्धवट शिजवून घ्यावी, त्यामुळे भाजी शिजण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि भाजी करपणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही डाळ अर्धा तास भिजवून घेतल्यामुळे वाफेवरच ही भाजी शिजते. आणि आता भाजी अर्धवट शिजलेली या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये छोट्या चमच्याने 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धनेपूड, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे साधारण 1 ते 1.5 चमचा. एक महत्त्वाची टिप म्हणजे यामध्ये जर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला असेल तर लाल तिखटचं प्रमाण कमी टाकावं. 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजीला मस्त सुगंध पण येत आहे. सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि यावर प्लेट झाकून पुन्हा एक वाफ आणून घेऊ. अजूनही आपल्या गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आणि थोडा वेळ झालेला एक वाफ आलेली आहे. कढईवरची प्लेट काढून घेतलेली आहे. भाजीची चव अजूनच वाढावी त्यासाठी आपण जे महत्वाचे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे भाजलेलं बेसन या स्टेजवर टाकायचं आहे. कारण सुरुवातीलाच भाजलेलं बेसन आपण भाजीमध्ये टाकलं तर भाजी पूर्णपणे शिजेपर्यंत हे बेसन करपू शकते आणि भाजीची चव खराब लागू शकते, म्हणूनच आपण हे बेसन शेवटी टाकलेलं आहे. सर्व भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. यावर प्लेट झाकून शेवटची एक वाफ काढून घेऊया. प्लेट काढून घेतलेली आहे. थोडा वेळ झालेला एक वाफ आलेली आहे भाजीला आणि भाजी पूर्णपणे शिजून तयार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट यामधील डाळ अर्धवट शिजवायची आहे, खूप जास्त शिजवायची नाही. भाजीचा अगदी मस्त सुगंध येत आहे. चविष्ट गरमागरम भाजी वाटीमध्ये सर्व करून घेतलेली आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. आपण सर्वजणच हरभऱ्याची भाजी बनवत असतो. तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली नसेल तर नक्कीच बनवून पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.